हाल शुगर कारखान्याच्या अध्यक्षपदी चंद्रकांत कोठीवाले तर उपाध्यक्षपदी एमपी पाटील यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. हाल सिद्धांना सहकारी साखर कारखाना हा परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या आर्थिक समृद्धीचे केंद्र आहे. असा हा कारखाना सध्या कर्जाच्या ओझ्याखाली दबला आहे. हा कारखाना वाचवण्यासाठी बिरेश्वर संस्थेच्या माध्यमातून सहकार नेते अण्णासाहेब जुल्ले यांनी पुढाकार घेतला आहे. आता हा कारखाना चालवण्यासाठी नव्या अध्यक्ष व उपाध्यक्षांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. असे असले तरीही एक प्रक्रिया असून कारखान्याला कर्जातून बाहेर काढण्यासाठी व प्रगतीपथावर नेण्याकरिता सर्व ऊस उत्पादक सभासद संस्था यांचे सहकार्य महत्वाचे ठरणार आहे, असे प्रतिपादन आमदार शशिकला जुल्ले यांनी केले. कारखाना कार्यस्थळी निवडणूक प्रक्रियेतून अध्यक्षपदी चंद्रकांत कोठीवाले, उपाध्यक्षपदी एमपी पाटील यांच्या सत्काराचे आयोजन निवडीनंतर करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून आमदार शशिकला जुल्ले बोलत होत्या. स्वागत संचालक पप्पू पाटील यांनी केले. प्रास्ताविक ग्रामीण भाजप अध्यक्ष अॅडव्होकेट संजय सिंत्रे यांनी केले. तर ज्योतिप्रसाद जुल्ले यांच्या हस्ते नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. हाल शुगर वाचवण्यासाठी शेतकरी व कामगारांच्या कल्याणासाठी आजच्या या निवडी झाल्या आहेत. ही संधी म्हणजे हाल सिद्धनाथांच्या सेवेचा भाग आहे. आता कारखाना काटकसरीने चालवला पाहिजे. यातूनच कारखाना प्रगतीपथावर पोहोचेल व एक आदर्श कारखाना म्हणून नावारूपाला येईल असा मला विश्वास वाटतो, असे त्यांनी सांगितले. जेव्हा आज चंदूंना अध्यक्ष म्हणून, एमपीना उपाध्यक्ष म्हणून किंवा अण्णासाहेब आजचा जबाबदारी घेतला, सर्व संचालक मंडळ त्यांना सहकार्य दिलं, परंतु आजपासून त्यांचं खरं जबाबदारी आणि फार महत्वाचं म्हणजे डोंगरांचं डोक्यावरती घेऊन चालल्यासारखं आहे. त्यांचं इतकं जबाबदारी आहे की इतकं तेवढं डेंजर परिस्थिती आहे आणि इतकंच त्यांनी प्रामाणिकपणे रात्रंदिवस त्यांनी प्रयत्न करून हे ह्या भागाचं शेतकऱ्यांना, कामगारांना आणि ह्या भागात असणारे सहकार संस्था टिकवण्यासाठी त्यांचं खूप मोठं आज जबाबदारी त्या दोघांचं आणि संचालक मंडळींचं, त्यांच्याबरोबर आमच्या दोघांचं सगळ्यांचं देखील आज इथून खरंच सुरुवात सुरू झालं. कारण त्याच्यामध्ये काय काय परिस्थिती आहे, किती मोठं किल्ली घालायला लागत होतं हे सगळं तुम्हाला माहित आहे. दोन तीन मीटिंग झालेलं आहे आणि जे चंद्रांनी एमपी अण्णांनी त्याच्याबद्दल खुलासा केलेला आहे. हे सगळं कारखाना कधीच आम्ही वाटेवरती येऊ देणार नाही. हलजित नाकाचं कृपा आहे, त्यांच्या मनामध्ये पण असेल की आमच्या परिवाराकडून काहीतरी ह्या भागामध्ये ह्याच्यासाठी सेवा व्हावी आणि नक्कीच ते आपण जबाबदारी घेतलेले सगळ्यांनी रात्रंदिवस. सगळे संचालक मंडळ इथं जे असणारे सर्व संचालक मंडळ खूप चांगले आहेत, त्याच्या वेळ देतील ह्याला जास्तीत जास्त. अण्णासाहेबांनी देखील वेळ देतील. हाल शुगर म्हणजे परिसरातील शेतकऱ्यांचा जीव आहे. यंदाचा गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी 5 लाख मेट्रिक टन स्थानिक ऊस गाळपाचे उद्दिष्ट पार पाडले पाहिजे. 2 महिन्यानंतर कारखान्याची निवडणूक होणार आहे. ही निवडणूक चंद्रकांत कोठीवाले यांच्या नेतृत्वाखाली लढविली जाईल. यानंतर कारखान्यात पूरक प्रकल्प उभारण्याचा आपला मानस आहे, असे सांगत अण्णासाहेब जुल्ले यांनी नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. आणि सर्व संचालक मंडळ सुद्धा साथ द्यावं. इथून पुढे सुद्धा हे फक्त 2 महिन्याचा पिरियड आहे. आता सप्टेंबर महिन्यात त्याचं इलेक्शन सुद्धा होणार आहे. त्यामध्ये भरवत पाहताना आपण चंद्रांचं नेतृत्वाखाली सर्व पॅनल निवडून दिल्यानंतर आम्ही नक्कीच हे चांगलं प्रकारचं म्हणलं तर पुढच्या काळात हे तर सगळं कर्ज वगैरे पिटून वाटेवर आणायचं सोडून नवीन नवीन प्रकल्प सुद्धा चालू केला पाहिजे. शेतकऱ्यांचे लाभ लागून लागतील, त्यांचा एक शेतकरी बाजार म्हणून चालू करायचा असतील, काही डिस्पेरी चालू करायचं असेल. कारण नवीन धोरणाचे सेंट्रल गव्हर्नमेंटनं घालायला इथेनॉल डायरेक्ट गाडीला घालण्यासारखं जसं वेगळं पुढच्या काळात येणार आहे आणि आपण साखर कारखान्यामधून जे आता कोल्हे पैसे झालं त्याचप्रमाणे डिस्पेरी झालं तर बऱ्यापैकी फायदा होईल आणि शेतकऱ्यांना सुद्धा फायदा होईल. अशा प्रकारचं नवीन परिक्रम इथं एकदा शेतकऱ्यांचं समोर जागृत केलं पाहिजे आणि ह्याच प्रमाणे आता जे सरकार देत आलं अजूनपर्यंत तिथून पुढे सुद्धा हे अध्यक्ष उपाध्यक्ष जेतुगड चालल्याला सर्व शेतकरी असतील, कामगार असतील आणि सर्वांना आपण व्यवस्थितपणे त्याचा पाठिंबा राहावा आणि सहकार्य करावा आणि नक्कीच आम्ही चांगल्या प्रकारचं हे सर्व वाटेवर आणायला प्रयत्न करू. यावेळी बोलताना नूतन चेअरमन चंद्रकांत कोठीवाले म्हणाले, या भागातील शेतकऱ्यांना त्रास होऊ नये, कामगार रस्त्यावर येऊ नये म्हणून अण्णासाहेब जुल्ले यांनी कारखाना कर्जात बुडाला असतानाही सहकार्य करण्याचे धाडस केले आहे. 15 वर्षाच्या संचालक पद उपभोक्त्यांना जेवढा अनुभव आला नाही तेवढा अनुभव अण्णासाहेब जुल्ले यांच्याकडे आहे. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली कारखाना उर्जित अवस्थेत आणून शेतकऱ्यांनी दिलेला विश्वास सार्थ ठरवू, असे ते म्हणाले. माझ्या नेतृत्वाखाली
हे फॅक्टरी आम्ही सगळ्यांनी मिळून चालवायचं आहे हे त्यांनी बोलले. हे त्यांचं मोठेपण आहे का म्हणजे आम्ही सगळ्यांनी मिळून त्यांच्या नेतृत्वाखालीच फॅक्टरी चालवणार आहोत का सांगतो. त्यांनी तर ह्या फॅक्टरीला पैसे देतो म्हणून सांगितले त्या पद्धतीनं द्या लागले. पण पुष्कळ लोक पेपरबाजी केले की ह्यांनी ह्या मीटिंग मध्ये काय येत्यात. त्याला उत्तर देतो आता मी की आता 15 वर्ष झालं मी ह्या कारखान्यात डायरेक्टर म्हणून आहे. एक साखर कारखाना कसं चालवावं शिकायचं असलं तर त्यांनी सुद्धा याच्याकडे येऊन शिकावं. एवढं मोठं माणूस शून्यातलं सगळं निर्माण करणारा माणूस शाळा असल्याशिवाय होते आणि झाडच बघा पूर्ण लॉस मध्ये गेलेलं आमचं फॅक्टरी. खरंच सांगतो अनेक प्रयत्न झालं सगळं झालं कुठलंही पैसे मिळायला तयार नव्हतं. अण्णांनी एकच सांगितलं त्यावेळी की ह्या फॅक्टरी कुठल्याही परिस्थितीत नक्कीच आम्ही तुम्ही मिळून चालवूया का. त्या भागातलं रही लोकांचं हित व्हायला पाहिजे. कामगार लोक असं रस्त्यावरती जाता कामा नाही ह्या शब्दात मला सांगितले. कारखान्याची बिघडलेली आर्थिक स्थिती पाहून आम्हा संचालकांची झोप उडाली होती पण याच वेळी सहकार नेते अण्णासाहेब जल्ले यांनी मदत करण्याची ग्वाही दिली. कारखान्याच्या प्रगतीसाठी प्रामाणिक योगदान देऊ असे नूतन उपाध्यक्ष MP पाटील यांनी सांगितले. या प्रसंगी संचालक विश्वनाथ कमते, अविनाश पाटील, अप्पासाहेब जल्ले, रामगोंडा पाटील, समित सासने, रमेश पै, प्रवीण शहा, बाळासाहेब पाटील, प्राध्यापक डॉक्टर अच्युत माने, राजू कुरबेट्टी, सिद्धू नराटे, सुमित्रा उगळे, प्रवीण भाटले, मलगोंडा पाटील, जयवंत भाटले, जयानंद जाधव, चंद्रकांत तायडे, सदाशिव बुधिहाळे, महालिंग कोटीवाले, निरंजन कमते, दत्तात्रय वडगावे, SS खडेद, योगेनभाई पटेल यांच्यासह शेतकरी व सभासद उपस्थित होते.